प्रभावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, रेश्मा दिवसे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र परीक्षा परिषदेने नुकतीच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन केलं आहे हे आपण सर्वजण जाणतो. ही परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. अगदी त्याचं सविस्तर टाइमटेबल देखील आपल्याला दिलं आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. मग आपण डायरेक्ट विषयाकडेच वळूयात. TET परीक्षा जे की DED आणि BED धारक आहेत त्यांना भावी शिक्षक म्हणून नोकरीवरती लागण्यासाठी TET पेपर 1 आणि पेपर 2 हे पास असणं अत्यंत गरजेचं आहे हे आपण जाणतो. मग इयत्ता 1 ते 5 जॉईनिंगसाठी आपल्याला पेपर 1 हा पास करावाच लागतो. त्यानंतर पेपर 2 हा 6 ते 8 आहे. आपल्याला पेपर 2 देखील तयारी करावी लागते. चला तर मग आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया. पेपर 1 आणि पेपर 2 या विषयावरती बोलून आज मी तुमच्यासाठी थोडक्यात TET अभ्यास इथं बोर्डवरती दिले बघा विषय इतिहास. मग काय घेऊन आली आहे नक्की? तर पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 जो परिसर अभ्यास आहे आणि पेपर 2 जे विद्यार्थी जे DED BED धारक असतील पेपर 2 देत आहेत आणि त्यांचा विषय त्यांची मेथड हिस्ट्री असेल, समाजशास्त्र हा विषय असेल, तर त्यांना पेपर 2 हा समाजशास्त्राचा द्यावा लागतो. मग समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना अगदी 4 पासून ते आपल्याला 10वीपर्यंतची इतिहास भूगोलाची पाठ्यपुस्तकं वाचावी लागतात. आपल्या पाठ्यपुस्तकाशी रिलेटेडच प्रश्न तिथे येत असतात. कारण आपण जेव्हा भावी शिक्षक म्हणून त्या वर्गावरती अध्यापन करायला जाणार तेव्हा आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम नेमका काय आहे किंवा त्या इयत्तांना शिकवण्यासाठी आवश्यक असणारं बेसिक नॉलेज तरी असावं हाच यामागचा हेतू आहे. म्हणून आज आपण समाजशास्त्र या विषयाकडे विषयाचं थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी पेपर 1 आणि पेपर 2 आपल्या सर्वांना याबद्दलची माहिती आहेच आहे, कॉमन आहे अगदीच. पण सुरुवात करताना अगदीच थोडक्यात बघूया नक्की पेपर 1 आणि पेपर 2 काय आहे आणि विषय कोणते आणि कोणत्या पद्धतीची गुणांची विभागणी केलेली आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे बालमानसशास्त्र. या पेपर 1 असणारा पहिला विषय बालमानसशास्त्र. या बालमानसशास्त्रासाठी बघा आपल्याला एकूण 30 प्रश्न येतात आणि याच्यासाठी गुण देखील आपल्याला 30 दिलेले आहेत. मग बालमानसशास्त्रामध्ये काय काय आहे ते मी सविस्तर एक बालमानसशास्त्राचा पण सिलेबस आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत आणि अगदी मोफत एक मार्गदर्शन. जेव्हा स्वतः आपण परीक्षा पासआउट होतो त्यानंतर आपल्याला अनुभव आलेले जे अनुभव असतात त्यानुसार थोडीशी इतरांची तयारी व्हावी यासाठी एक मोफत मार्गदर्शन माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे. बालमानसशास्त्राचे पण सर्व टॉपिक मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न आणि याच्यासाठी 30 गुण परिषदेने आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर बघा पुढं भाषा क्रमांक 1. भाषा 1 बघा एक मराठी भाषा, काही जणांची हिंदी पण असू शकेल. भाषा मराठी याच्यासाठी 30 प्रश्न आणि इथं देखील किती गुण आहेत तर 30 गुण आपल्याला दिलेले आहेत. पुढे बघा त्यानंतर पुढची भाषा आहे भाषा क्रमांक 2 इंग्रजी भाषा. मग मराठी इंग्रजीचं व्याकरण आहे, इथं देखील 30 प्रश्न आहे. पेपर 1 आणि 30 गुण त्यांनी दिलेले आहेत. 30 गुणांसाठी 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. बघा मराठी आणि इंग्रजी भाषा जी आहे याच्यामध्ये पॅसेज येणार आहे, त्यानंतर टोटल व्याकरण आपल्याला येणार आहे मराठी आणि इंग्रजीचं, तो पण सिलेबस अगदी घेण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा विषय दिलेला आहे तो म्हणजे गणित. पेपर 1 विचार करतो आहे आपण. गणिताचे पेपर 1 30 प्रश्न आहेत आणि याच्यासाठी देखील आपल्याला 30 गुण सांगितलेले आहेत. अगदी बघा गणिताचे खूप सारे टॉपिक आहेत, आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. परीक्षेची खूप मोठी संधी आपल्यासमोर आलेली आहे. तुम्ही TET परीक्षेला कितीही स्कोअर करा पण जर TET पेपर आपण पासआउट नसू तर आपला कुठेही विचार केला जात नाही. मग संधी आली आहे तर ती सोडायची नाही आहे, चांगला अभ्यास करायचे. गणिताचे टॉपिक देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चित सांगून देईल. बघा गणिताचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात जे टॉपिक आहेत त्याशी रिलेटेडच उदाहरणं आपल्याला येत असतात. अगदीच घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही आहे.
त्यानंतर पुढे आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यास हा जो विषय आहे इयत्ता चौथीचा शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि इयत्ता पाचवीचं पुस्तक हे परिसर अभ्यासाशी रिलेटेड आहे. मग हा परिसर अभ्यासाचा पूर्ण अभ्यास करत असताना फक्त तितके दोनच वाचून चालणार नाही आहे, तर पुढे जाऊन 6 आणि 7चा इतिहास भूगोल थोडासा वाचावा लागणार आहे आपल्याला. त्याचबरोबर थोडंसं विज्ञान देखील त्याच्यामध्ये आहे. परिसर अभ्यासाचं पण सेम याच पद्धतीने इथे 30 प्रश्न विचारले जात आहेत आणि 30 गुण. बघा, पेपर एक देणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरचे प्रश्न पेपर 2 पेक्षा तुलनेने थोडेसे अधिक येतात. मग हा झाला पेपर 1चा क्रायटेरिया. याच्यामध्ये 150 प्रश्न येत आहेत आणि याच्यासाठी 150 गुण आहेत. आता पाठीमागं जर याआधीचं जर का आपण बघितलं TET चं भरतीच्या वेळी नेमकं काय झालं, तर आपल्याला जे आरक्षण मिळालं होतं किंवा पासिंगसाठी जी सूट होती की 90 पासिंग आहे ओपनला आणि अदर कास्टवाल्यांना 83, परंतु पुन्हा तो मुद्दा थोडासा वेगळाच रूपांतरित झाला, त्यामुळं आपल्याला त्याच्यात पण अडकायचं नाही आहे. तुम्ही ओपनमधून असा किंवा अदर कास्टमधून असा, आपण 90+ टार्गेट ठेवायचं आहे आणि आपल्याला या TET साठी अगदी ओपनप्रमाणेच मेरिट घेऊन आपण 90+ कवर करून पुढे जायचं आहे आपल्याला. म्हणून आपण काय फक्त मला पासिंग पुरताच कवर करायचं आहे हे डोक्यात अजिबात ठेवायचं नाही. अगदीच आपल्याकडे कमी जरी कालावधी असला, अगदीच 53 दिवसांचा कालावधी जरी आपल्याकडे शिल्लक असला, तरी पण आपण करू शकतो हे मात्र नक्कीच आहे. चला तर मग हे झालं मानसशास्त्राचे 30 प्रश्न 30 गुण आहेत. फडके प्रकाशनचं पुस्तक वापरा, तुमचा अभ्यास कवर होऊन जाईल. मराठी व्याकरण आपल्याला पूर्ण करायचं आहे, बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक आहे, मोरा वाळंबींचं आहे. इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, अगदी इंग्लिश येत नसेल बेसिकपासून तयारी करावी लागत असेल तर रामदास वाघ सरांचं पुस्तक अगदी सुटसुटीत आणि सोप्या भाषेत इंग्रजीचं व्याकरण समजावून सांगतं. गणित आहे, पंढरनाथ राणे सरांचं पुस्तक आहे, सतीश वसे सरांचं पुस्तक आहे, कोकिळा प्रकाशन आहे, यांचा आधार घेऊन आपण ते करू शकतो. आणि परिसर अभ्यासासाठी मात्र आपल्याला इयत्तेच्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, त्यासाठी रेश्मा दिवसे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण या सगळ्या विषयांचा ओव्हरऑल स्टडी या चॅनलच्या माध्यमातून अगदी मोफत आपण करणार आहोत. मग पेपर 2च्या बाबतीत पण मी इथंच थोडंसं सांगून देते, अगदी वेळ न घालवतो आपण इतिहासाकडे डायरेक्ट वळणार आहोत. पेपर क्रमांक 2 यात पण सेमच क्रायटेरिया, मानसशास्त्र 30 प्रश्न 30 गुण, मराठी व्याकरण 30 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 30 प्रश्न 30 गुण. आता इथे मात्र बघा, इथं काय आहे की गणित आणि परिसर अभ्यास अशा पद्धतीने इथं 30-30 गुण विभागलेले होते, मात्र परिसर अभ्यासालाच इथे समाजशास्त्र आलंय. आता काही जणांची जी काही मेथड आहे त्यानुसार बघा, आता ज्यांचं BSc झालेलं आहे, ज्यांचा गणित विज्ञान विषय आहे, त्यांच्यासाठी पेपर 2 हा त्यांनी गणित आणि विज्ञानचा द्यायचा आहे. इथे 60 प्रश्न आहेत आणि याच्यासाठी 60 गुण असणार आहेत बघा. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे समाजशास्त्रामधून आहे, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा BEd ची मेथड असेल, त्यांनी मात्र हा जो विषय आहे चौथा जो विषय इथे येणार आहे तो त्यांच्यासाठी समाजशास्त्र येणार आहे. त्या दोन्हींसाठी क्रायटेरिया सेमच, 60 प्रश्न आणि 60 गुण. मग तुम्ही म्हणाल वरचे 3 विषय तर सेम आहेत, परंतु बघा काठिण्य पातळीचा प्रश्न जरूर आहे. इथं पेपर 1 पेक्षा पेपर 2ची काठिण्य पातळी थोडीशी डीप असताना दिसून येते. चला मग हे लक्षात आलं असेल आणि बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून हे तुम्हाला माहितीही झालं आहे किंवा नोटिफिकेशन वाचलं असेल तर त्यामध्ये पण डिटेल्स आलेलंच आहे, म्हणून आपण याच्यावरती फार वेळ वाया घालवणार नाही आहोत. चला मग डायरेक्ट विषयाकडे वळूया. मी आज तुमच्यासाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून, आता बरेचसे विद्यार्थी जे पेपर 1 देत आहेत किंवा पेपर 2चा समाजशास्त्र विषय देत आहेत, त्यांना इयत्तेची पुस्तकं वाचायची आहेत. मग अगदी इयत्ता 4थीपासून इयत्ता 10वीपर्यंतचा इतिहास भूगोल आपल्याला वाचायचं आहे आणि तितका आपल्याकडे वेळ नाही किंवा काही जणांकडं प्रत्येक इयत्तेचे बुक अवेलेबल होत नाही आहेत. आणि टॉपिक वाचत असताना नेमकं त्यातला पॉईंट कुठला लक्षात ठेवायचं आहे हे पण नाही लक्षात राहत. काही जण पुस्तकं अवेलेबल पण करतात, बापरे इतकी पुस्तकं, इतकं मोठं मोठं एक एक टॉपिक सगळा वाचला पण एकदा, पण नेमकं यातून मी काय लक्षात ठेवू किंवा यावरती परीक्षेला नेमका कसा प्रश्न येईल
हे समजत नसल्यामुळे थोडंसं कुठंतरी निराशा त्यांच्यामध्ये निर्माण होताना दिसते बऱ्याचदा. म्हणून मी तुमच्याबरोबर आता विषय इतिहास आपण एक एक इयत्तेवाईज प्रत्येक टॉपिक आपण बघणार आहोत आणि त्या टॉपिकमध्ये फक्त महत्त्वाचेच मुद्दे आपण या माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला मग विषय इतिहासालाच सुरुवात करूया. याच्यामध्ये मी पहिल्यांदा इयत्ता चौथीच्या इतिहासाला सुरुवात करते. इयत्ता चौथी, आता बघा पेपर एक देणारे आणि पेपर दोन देणारे दोन्हींसाठी हा इयत्ता चौथीचा इतिहास महत्त्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात पेपर एक जो देणारे आहेत त्यांच्यासाठी तर निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो इतिहास आहे हा फार महत्त्वाचा आहे. पुस्तकाचं नावच आहे शिवछत्रपती इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन. परिसर अभ्यास भाग दोन, पेपर एकसाठी जो परिसर अभ्यास आहे त्यातला भाग दोन जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरती आधारित आधारित असणारा हा विषय आहे. चला मग याच्यामध्ये एकूण 18 टॉपिक आहेत. आता प्रत्येक वेळी पुस्तक उघडून एवढे सगळे टॉपिक वाचले आणि त्यातलं महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं हे लवकर उमजत नसतं, म्हणून आपण क्रमाने बघूयात. बघा नक्की प्रत्येक टॉपिकमधून लक्षात काय ठेवायचं. याच्यामध्ये इयत्ता चौथीचा पहिला टॉपिक दिला आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. बघा काय दिलाय पहिला टॉपिक, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. अगदी कमी वेळामध्ये भरपूर अभ्यास आपला होणार आहे. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, आता आपण बघूया या शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते. बघा छत्रपती शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते हे आपण सर्वजण जाणतो. त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आदराने आपण साजरी करत असतो आणि महाराजांवर सुंदर सुंदर गाणी पोवाडे देखील गायले जात असतात. बघा शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ. आता महत्त्वाचे मुद्दे फक्त या टॉपिकमधले मी तुम्हाला सांगते. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता, मध्ययुगाचा काळ. जर तुम्हाला नोटडाऊन करायचं असेल तर निश्चित नोटडाऊन करू शकता. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता असं पण विचारलं जातं. ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता सांगितला, मध्ययुगाचा काळ आहे, मध्ययुग. हे पण लक्षात ठेवा. प्राचीन अर्वाचीन असे खूप सारे पॉइंट्स पर्याय दिले जातील तुम्हाला. तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता आहे, तर मध्ययुगाचा काळ आहे. मग या मध्ययुगाच्या काळामध्ये काही प्रजेचे कल्याण करणारे पण काही राजे होते. मग यावरती पण प्रश्न असतो की प्रजेच्या कल्याणासाठी झटणारे राजे कुठले, कल्याणकारी राजे. कसले, कल्याणकारी राजे. बघा अगदीच थोडक्यात आपला पूर्ण टॉपिक अभ्यासून होणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळात बघा जेवढे उपद्रवी जनतेला त्रास देणारे जरी काही साम्राज्य होऊन गेले असतील तरी पण काही कल्याणकारी राजे पण होते. म्हणजे जितका जितका काही गोष्टींना अपवाद असतो ना ते विशेष करून आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जात असतं. मग आत्ता आपण काय बघतोय, कल्याणकारी राजे. तर उत्तरेतील मुघल सम्राट अकबर हे एक होते. उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर हे पण कल्याणकारी राजे होते. प्रजेसाठी कार्य करणारे राजे होते, प्रजेच्या कल्याणाचा विचार करणारे राजे होते. आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. बघा दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट, विजयनगरचा सम्राट कोण होते, विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय हे कल्याणकारी राजे होते. बघा जनतेचा विचार करणारे ते राजे होते. पहिला जो इयत्ता चौथीचा धडा आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, अगदी एकच पानाचा धडा आहे तो, फक्त पान नंबर एक वरतीच आहे तो. त्यातले फक्त महत्त्वाचे मुद्दे, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा, त्यांचे त्यांच्या काळामध्ये असणारे काही जे कल्याणकारी राजे होते ते पाहिले. त्यानंतर बघा स्वराज्य, स्वराज्य काय आहे, तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. बघा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, तर स्वराज्य म्हणजे काय,
तर स्वतःचे राज्य. महाराजांचा इतिहास जो आहे तो पेपर एक साठी अधिक प्रश्न आहेत पेपर दोनच्या तुलनेने, म्हणजे पेपर दोनला नाहीत असं अजिबात नाही, पेपर दोनला देखील प्रश्न आहेत. यानंतर बघा, महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्वराज्य हे नव्हतं. मग यातला बराचसा भाग जो आहे तो काही राजांकडे होता आणि हे राजे जे होते ते अतिशय जुलमी होते, प्रजेवरती अन्य अत्याचार हे करत असायचे, जुलूम करत असायचे. मग हे जुलमी राजे कोण आहेत? तर अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. बघा, अहमदनगरचा नगरचा, बघा हे दोन जे राजे आहेत ते जुलमी. अहमदनगरचा एक निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. अहमदनगरचा निजामशहा आणि दुसरा राजा विजापूरचा आदिलशहा. दुसरा कुठला सांगितला? विजापूर आदिलशहा. महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या हवे असतील तर. बघा, हे दोन जे होते ते जनतेला त्रास देणारे राजे होते, हे जुलूम करणारे होते, जनतेवरती अन्याय अत्याचार करणारे होते. बघा, यांनी या दोघांचे एकमेकांशी पण अगदी हाडाचं वैर होतं. त्यांच्या एकमेकांशी पण खूप लढाया सुरू असायच्या आणि यांच्यामध्ये रयतेचेच खूप हाल होत असायचे. रयत अजिबात सुखी नव्हती, रयतेला पोटभर अन्नसुद्धा खायला मिळत नव्हतं, निवारासुद्धा नव्हता. मग ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडेंचं वतनदार होते, त्यांचं पण अजिबात रयतेवरती लक्ष नव्हतं. मग शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचं पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं. कशासाठी? रयतेला सुखी करण्यासाठी त्यांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे. आता यानंतर आपण दुसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत, ती म्हणजे संतांची कामगिरी. या संतांमुळे स्वराज्य स्थापनेच्या कामी या संतांची किंवा त्यांच्या उपदेशांची छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मदत झाली. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला, त्यामुळे पुढचा टॉपिक दिलेला आहे तो म्हणजे संतांची कामगिरी. पहिल्या टॉपिकमध्ये एवढेच मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. बघा, तुम्हाला अख्खं पुस्तक वाचणं होणार नाही, म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे की टॉपिकमधले महत्त्वाचे पॉईंट्स पटपट तुम्हाला सांगणे. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण बघतोय. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले त्या काळाला मध्ययुग असं म्हटलं. कल्याणकारी राजे त्यावेळी दोन होते, सम्राट अकबर आणि सम्राट कृष्णदेवराय. उत्तरेकडचा अकबर आणि दक्षिणेकडचा कृष्णदेवराय. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. त्यानंतर जुलूम करणारे काही होते, नगरचा निजामशहा आणि पुढे सांगितलंय विजापूरचा आदिलशहा. मग यावरती काही प्रश्न आहेत, बघा मी पटपट प्रश्न तोंडीत सांगते. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता. पर्याय एक प्राचीन, पर्याय दोन मध्य, पर्याय क्रमांक तीन आधुनिक, पर्याय क्रमांक चार यापैकी नाही, अर्थात मध्ययुगाचा काळ होता तो. शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात की उत्तर प्रदेशात? तर पर्याय आहे पहिला, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर जोड्या लावासाठी पण काही अ गट आणि ब गट दिला आहे. विजयनगरचा सम्राट, अहमदनगरचा सुलतान आणि विजापूरचा सुलतान हे कोण आहेत ते सांगायचे. विजयनगरचे कोण आहेत? कृष्णदेवराय. अहमदनगरचे निजामशाह आणि विजापूरचे आदिलशाह, हे पण लक्षात ठेवा. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे पुढीलपैकी कोणते? तर ही दोन नावं लक्षात ठेवा, सम्राट अकबर आणि सम्राट कृष्णदेव राय. बघा, मग शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली असा पण एक प्रश्न विचारलेला आहे. मग पर्यायामध्ये या राजांची नावं पुढं दिलेली आहेत आपल्याला. चला मग आपण जायचं का दुसऱ्या टॉपिककडे? काही प्रश्न पण सांगितले तुम्हाला. दुसरा टॉपिक आपल्याला दिला आहे तो म्हणजे संतांची कामगिरी. पान नंबर 3 वरती आहे इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढचा टॉपिक आहे संतांची कामगिरी. ज्या ज्या भावी शिक्षकांना समाजशास्त्र पेपर क्रमांक 2 देत आहेत किंवा पेपर क्रमांक 1 साठी देखील समाजशास्त्राच्या नोट्स हवे असतील तर जरूर संपर्क करा, तुम्हाला नंबर दिला जाईल, त्यावरती संपर्क करा. माझ्या स्वतःच्या हस्तलिखित नोट्स ज्या आहेत स्वतःच्या अभ्यासासाठी तयार केलेल्या होत्या, त्या अवेलेबल करून दिल्या जात आहेत,
तर ज्यांना ज्यांना हे जे शिकवते आहे ते अगदी नोट्सचाच एक भाग आहे, ज्यांना त्या नोट्स वाचण्यासाठी हव्या आहेत की सगळा सिलेबस वाचून होत नाही, थोडक्यात नोट्स वाचून बरेचसे मुद्दे तुम्हाला समजतील, तर जरूर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्हाला वाचण्यासाठी नोट्स अवेलेबल करून दिल्या जातील. यानंतर आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे संतांची कामगिरी. संतांची कामगिरी. आता छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी या संतांच्या कामगिरीची खूप मदत झाली आहे किंवा ते उपयोगी पडलेले आहेत. मग आपण बघूया, महाराष्ट्रात खूप सारे संत होऊन गेले, श्री चक्रधर स्वामी असतील, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोकामेळा, खूप आहेत, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ असतील, संत तुकाराम आहेत, संत निळोबा आहेत, या सगळ्या संतांचा यामध्ये, त्याचबरोबर संत जनाबाई असतील, सोयराबाई, संत मुक्ताबाई आहेत, संत कान्होपात्र आहेत, संत बहिणाबाई आहेत, मग या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये आहेच आहे. पण त्या चौथीच्या पुस्तकात नेमक्या कोणत्या संतांची माहिती दिली ते आपण डायरेक्ट बघायला सुरुवात करूया. पहिल्यांदा दिले आपल्याला श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी, आता यांच्याबद्दल कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणार? याच्या या टॉपिकवरती पण खूप सारे प्रश्न येतात आणि बरेचसे प्रश्न कन्फ्यूज करताना पण दिसतात, कारण आपण एक सलग वाचतो आणि कोणी काय नक्की लिहिलं आहे ते आपल्या लक्षात नाही राहत. आपण बघूयात आता क्रमाने अगदी व्यवस्थित. हे श्री चक्रधर स्वामी जे आहेत ते मूळचे गुजरातचे आहेत. बघा, मूळ कुठले आहेत ते गुजरातचे. मुद्दे नोट डाऊन करत चला किंवा लक्षात ठेवा. मूळ गुजरातचे आहेत हे श्री चक्रधर स्वामी. आणखी काय आहे त्यांच्याबद्दल? तर त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली, यावरती पण प्रश्न असतोच असतो. त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. महानुभव पंथाची स्थापना त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. त्याचबरोबर श्री चक्रधर स्वामी जे आहेत त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह. बघा मी शॉर्टकट लिहिते, श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह जो आहे श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा त्यांचा ग्रंथ आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे विशेष लक्षात ठेवा. लीळा चरित्र हा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. बघा आता लीळा चरित्र काय आहे, तर तो श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा एक संग्रह आहे. मग लीळा चरित्र कोणी लिहिलं आहे? श्री चक्रधर स्वामी यांनी लिहिले. काही वेळा जोड्याला वाला येतं, काही वेळा पुढील पर्यायातून अचूक जोडी ओळखा, श्री चक्रधर स्वामी लीळा चरित्र ग्रंथ, अशा पद्धतीने. आता पहिलेच संत बघतोय त्यामुळं थोडंसं सोपंही वाटेल. मग सगळं सर्व संत झाले की मग खूप सारे प्रश्न त्याच्यावरती तयार होतात आणि ते आपल्याला आले पाहिजेत. बघा, हे लक्षात राहिलं असेल, कोणाला काही शंका येत असतील तर जरूर कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. चक्रधर स्वामींबद्दल काय लक्षात ठेवतोय, ते मूळ गुजरातचे, त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली, स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ आहे. चला यानंतर चौथीच्या पुस्तकात दिलेले दुसरे संत आपण बघूया. बघा, संत तर खूप आहेत पण आपण पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतोय, त्यामध्ये दिलेले संत आपण अभ्यासणार आहोत. दुसरे संत दिले आहेत संत नामदेव. बघा पुढचे दिलेले आहेत ते म्हणजे संत नामदेव. आता यांच्याबद्दल काय काय माहिती दिली आहे ती आपण जाणून घेऊया. सुरुवातीला तर संत नामदेवांचा कार्यकाल बघूया. 1270 ते 1327 पर्यंत यांचा कार्यकाल आहे. हे पुस्तकात उल्लेख केलेलं नाही आहे पण आपल्याला हे माहिती असावं. संत नामदेव 1270 ते 1327 या कालावधीमध्ये होऊन गेले. संत नामदेव हे विठ्ठलाचे निसीम भक्त होते. ते नरसी या गावचे आहेत. बघा ते कुठले आहेत, नरसी या गावचे.
त्यांचं पूर्ण नाव काय आहे? नामदेव दामू शिंपी. बऱ्याच वेळा संतांची पूर्ण नावं विचारली जातात. काय नाव आहे त्यांचं पूर्ण? नामदेव दामू शिंपी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ते कुठले आहेत? तर नरसी या गावचे, परभणीचे. नरसी परभणीचे, नरसी या गावचे राहणारे विठ्ठलाचे निसीम भक्त, विठ्ठल भक्त. असे काही थोडक्यात मुद्दे जरी लक्षात ठेवले तरी आपला अभ्यास चांगला होऊन जाईल. काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. पेपर दोन ज्यांचं पूर्ण समाजशास्त्र आहे त्यांनी बघा, आता बऱ्याच वेळा बऱ्याच विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट होतो, बोलणंही होतं, तर मानसशास्त्र, मराठी आणि इंग्रजी या तीन विषयांच्या तुलनेत समाजशास्त्राचा कुठेतरी अभ्यास कमी होतो किंवा त्याबद्दल मनात भीती निर्माण होत असते. मग आपल्याला काय आहे, आपलं टार्गेट 90+ कव्हर करायचं आहे, म्हणजे हा विषय चांगलाच असायला हवा, म्हणून या पद्धतीने अभ्यास केला तर लवकर लक्षात राहील. पुन्हा सांगते, नामदेव 1270 ते 1327 कालावधी, नामदेव दामू शिंपी हे त्यांचं पूर्ण नाव, ते नरसी गावचे राहणारे, नरसी परभणी, ते विठ्ठल भक्त होते, निस्सीम विठ्ठल भक्त होते. ते त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केलेला आहे. हिंदी भाषेतली काही पदं लिहिलेली आहेत. त्यांची काही पदं शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात देखील प्रसिद्ध आहेत. अभंग रचले आहेत, कीर्तनं केलेली आहेत. बघा मग आपण थोडक्यात यांच्याबद्दल काय काय लक्षात ठेवणार आहे. तर त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला, भागवत धर्माचा प्रसार त्यांनी काय केले, भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केलेला आहे. आणि हिंदी भाषेत काही पदं लिहिलेली आहेत त्यांनी, हिंदी भाषेत काही पदं लिहिलेली आहेत. आणि यातली काही पदं शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट केलेली आहेत. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट केलेली आहेत असं या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब हे नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा. गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट, त्यांचा तो धर्मग्रंथ आहे. त्यामध्ये संत नामदेवांनी लिहिलेली पदं जी आहेत ती समाविष्ट करण्यात आलेली आहेत. एवढंच संत नामदेवांबद्दल या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्याला. इयत्ता चौथीच्या संतांची कामगिरी दुसरे संत दिलेत, संत नामदेव, नामदेव दामू शिंपी, नरसी गावचे निसीम विठ्ठल भक्त. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आहे. हिंदी भाषेत काही पदं लिहिलेत आणि हीच त्यांची, त्यांनी लिहिलेली जी त्यांची पदं जी आहेत ती शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये देखील आहेत. समजलं असेल. यानंतर पुढचे संत आपल्याला दिलेले आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. यानंतर संत ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती आपण बघूया. महत्त्वाचे मुद्दे फक्त बघतोय परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि टॉपिक संपल्यानंतर यावरचे प्रश्न आपण निश्चित बघणार आहोत. पुढचे संत आपल्याला बघायचे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर बघा, संत ज्ञानेश्वरांबद्दल सांगायचं झालं तर 1275 ते 1296 हा त्यांचा कार्यकाल. अगदी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी जिवंत समाधी घेतली हे आपण जाणतो. 1275 ते 1296 हा त्यांचा कार्यकाळ. ते मूळचे कुठले? तर आपेगावचे राहणारे, आपेगावचे. संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव अगदी सोपा प्रश्न आहे, येत असेल तर जरूर कमेंट करून तुम्हीच ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव सांगा. त्यानंतर ज्ञानेश्वरांबद्दल बघूयात आपण. त्यांची निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे बंधू, मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळच्या कर्मठ लोकांनी त्यांना संन्याशाची मुलं म्हणून हिनवलं होतं, अगदी वाळीत टाकलेलं होतं हे आपण सर्वच जाणतो आहोत. आपण आता फक्त महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यांच्या बंधूंची नावं लक्षात ठेवा, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव, त्यांची बहीण मुक्ताबाई. मग त्यांनी बघा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. कोणता ग्रंथ लिहिला आहे त्यांनी? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे. लगेच कमेंट करून संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव सांगायचं आहे.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर भावार्थदीपिका, अमृतानुभव हे देखील त्यांचंच पुढे लिहून घ्या. अमृतानुभव आणि भावार्थदीपिका हे पण त्यांचंच लिखाण आहे. विशेष लक्षात ठेवा या दोन्ही. यानंतर बघा, ईश्वरावरती श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेनं वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा, असे काही उपदेश त्यांनी दिलेले होते. यानंतर ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ते पण लक्षात ठेवा, मराठी भाषेतून लिहिली आहे. आणि जिवंत समाधी कुठे घेतली आहे, तर पुण्याजवळ आळंदी येथे, आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. आळंदी पुणे येथे त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. ओके, इतकी माहिती परीक्षेच्या दृष्टीने सफिशियंट आहे. नाव मात्र तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. संत ज्ञानेश्वर 1275 ते 1296 आपेगावचे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून त्यांनी लिहिला आहे. अमृतानुभव आहे त्यांचं, भावार्थदीपिका आहे. आळंदी पुणे येथे त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. यानंतर पुढे जाणार आहोत आपण. पुढचे संत आहेत ते म्हणजे संत एकनाथ. पुढच्या संतांकडे वळतोय. संत एकनाथ, चला यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. 1533 ते 1599 दरम्यानचा यांचा कालावधी. 1533 ते 1599 दरम्यान संत एकनाथांचा कालावधी होता. ते मूळचे पैठणचे. कुठले होते संत एकनाथ महाराज, तर पैठण या गावचे होते. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या कार्यांची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. ओव्या, अभंग, भारुड त्यांनी लिहिलेली आहे. कोणताही उच्च नीच असा भेदभाव करू नका, असा मोलाचा उपदेश देखील त्यांनी सर्वांना केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, अभंग, ओव्या आणि भारुड हे इथं लक्षात ठेवा. त्यांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. एकनाथी भागवत नावावरूनच लक्षात राहील ते. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ आहे. ओव्या, अभंग, भारुड देखील त्यांनी रचलेले आहेत. एकनाथी भागवत हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 1367 श्लोक आहेत आणि 18810 इतक्या त्यांच्या ओव्या देखील आहेत. 1367 श्लोक आणि 18810 ओव्या आहेत. भावार्थ रामायण त्यांनी लिहिलेलं आहे. 40,000 ओव्या त्याच्यामध्ये आहेत बघा. भावार्थ रामायण संत एकनाथांचं आहे, याच्यामध्ये 40,000 ओव्या आहेत. आणि रुक्मिणी स्वयंवर देखील, त्यांचं रुक्मिणी स्वयंवर हे देखील लोकप्रिय आहे. एवढे काही मुद्दे लक्षात ठेवा, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आपली तयारी होऊन जाईल. यानंतर अगदी शेवटचे दोनच संत जे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते बाकी आहेत. पुढच्या संतांकडे जाऊयात आपण. संत तुकाराम हे लक्षात राहिलं असेल, नसेल तरी नोट करून घ्या. एवढेच मुद्दे वाचायचे, अगदी वेळ नाही लागत आपल्याला. संत तुकाराम बघूयात. चला, संत तुकाराम यांच्याबद्दल. शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम आणि संत रामदास होऊन गेले, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले संत कोणते, तर ते संत तुकाराम आणि संत रामदास हे आहेत. बघा, संत तुकाराम महाराजांबद्दल आपण माहिती बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम आणि संत रामदास होऊन गेले. 1608 ते 1650 या कालावधीत, 1608 ते 1650 या कालावधीत संत तुकाराम होऊन गेले. संत नामदेवांबद्दल देखील थोडंसं करेक्शन आहे. 1270 ते 1350 बघा, हा एक मुद्दा पुन्हा एकदा लिहून घ्या. संत नामदेव 1270 ते 1350 हा कालावधी आहे. 1327 नसून
1350 कालावधी। आपल्याला कालावधीवरती प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त त्यांचे ग्रंथ आणि त्यांचं पूर्ण नाव यावरती आपल्याला प्रश्न येतात, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। बघा, यानंतर पुढे जाऊयात। शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले संत म्हटलं की संत तुकाराम महाराज, यावरती प्रश्न हा असतोच। त्यानंतर बघा, संत तुकाराम महाराज हे पुण्याजवळच्या देहू या गावचे आहेत, देहू गावचे। त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले, पूर्ण नाव पण लक्षात ठेवा, तुकाराम बोल्लोबा अंबिले असं त्यांचं पूर्ण नाव आहे। त्यानंतर त्यांच्या तुकाराम गाथा प्रसिद्ध आहेत। सगळ्यात महत्त्वाचा संत तुकाराम महाराजांवरती येणारा एकमेव प्रश्न, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पुढीलपैकी कोणते संत होऊन गेले। मग त्याच्यामध्ये संत तुकाराम आणि संत रामदास हे आहेत। बघा, संत तुकाराम आहेत त्याच्यामध्ये, हे विशेष लक्षात ठेवा, इयत्ता चौथीच्या पुस्तकात दिलेलंच आहे। संत तुकाराम आणि संत रामदास हे दोन्ही संत शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले संत आहेत। पुढे जाऊयात। आता तुकाराम गाथा संत तुकारामांची प्रसिद्ध आहे। आता अगदी या पाठ्यपुस्तकात दिलेलं शेवटच्या संतांबद्दलची माहिती, ते म्हणजे संत रामदास पाहूया। संत रामदास बघा, मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी यांचा जन्म झालाय। मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी संत रामदासांचा जन्म झालेला आहे। त्यांचं मूळ नाव जे आहे ते नारायण सूर्याजी पंत ठोसर असं त्यांचं नाव आहे। नारायण सूर्याजी पंत ठोसर असं त्यांचं पूर्ण नाव आहे। दासबोध हा त्यांनी ग्रंथ लिहिला, या ग्रंथातून लोकांना अनेक उपदेश त्यांनी केलेले आहे। आणि समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिर उभारली, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी। त्यांनी कशाचं लिखाण केलं तर दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे। दासबोध हा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे। आणि बलोपासनेसाठी ठिकठिकाणी कोणती मंदिर उभा केली, त्यांनी हनुमानाची मंदिर उभा केली। हनुमान मंदिर त्यांनी उभा केलेली आहे। या पद्धतीनं माहिती आपल्याला लक्षात ठेवायची। काही रिकाम्या जागा आपण बघूयात। संत नामदेव टिंबटिंब यांचे निस्सीम भक्त होते, तर ते विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते। ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळील टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली, तर आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जाची जी खाती आहे ती टिंबटिंब या नदीमध्ये बुडवली, तर ती इंद्रायणी या नदीमध्ये बुडवली। समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंब मंदिरं उभारली, तर त्यांनी हनुमानाची मंदिरं उभारलेली आहेत। या पद्धतीनं असे काही प्रश्न आपल्याला या टॉपिकवरती येत असतात। यानंतर आजच्या पुरतं आपण इथंच थांबणार आहोत। मी उद्या आपण तिसरा टॉपिक सुरू करणार आहोत। तिसरा टॉपिक दिलेला आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, त्यानंतर चौथा शिवरायांचे बालपण आणि पाचवा शिवरायांचे शिक्षण, असे काही टॉपिक आपण उद्याच्या तासिकेमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। जरूर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल अशी आशा करते। आवडलं असेल तर ते कमेंट करून जरूर सांगावं। समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जास्तीत जास्त TET परीक्षा देणाऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना
टी टी पात्र होण्यासाठी थोडीशी आपली मदत होऊन जाईल. अगदीच पूर्ण सिलेबस या माझ्या चॅनलच्या माध्यमातून अगदी मोफत एक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना म्हणून आपण घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने तुम्ही माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. आजच्यापुरतं इथंच थांबणार आहे मी. खूप सारा अभ्यास करा, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.